नांदेड जिल्ह्यातील नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज जाहीर करण्यात आली आहे. सभापतीपदी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपाचे शिवराज पाटील होटाळकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. राज्यामध्ये जरी कुठेही काँग्रेस आणि भाजपाची युती नसली तरी नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र या दोन प्रमुख पक्षांमध्ये प्रथमच युती झाली असल्याचं दिसून येत आहे. कारण ज्यांचं आतापर्यंत या बाजार समितीवर वर्चस्व होतं ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण आणि माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर शिवराज पवार श्रावण भिलवंडे यांच्यामध्ये समेट झाल्यामुळे बिनविरोध निवड झाली आहे आणि काँग्रेसचे 12 तर भाजपाचे 6 संचालक बिनविरोध निवडून आले आणि या सभापती आणि उपसभापती पदाची बिनविरोध निवड पार पडली आहे. या निवडीप्रसंगी काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांनी उपस्थिती लावून नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप धर्माधिकारी श्रावण भिलवंडे मनोज मोरे टाकळीकर प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजय चव्हाण आनंद चव्हाण हनुमंतराव चव्हाण संजय बेळगे बालाजी मध्येवाड शरद भालेराव श्रीनिवास जवादवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड.